राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विरोधात सोलापुरात शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते, ज्याच्या निषेधार्थ आंदोलक शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुबद्दल बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. या विरोधात आता शिवसेना आक्रमक झाली असून कोश्यारी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिय्या मारून निषेध व्यक्त केला आहे. येत्या 4 मार्चला राज्यपालांचा सोलापुरात दौरा असून त्या दौऱ्याआधी राज्यपालांनी माफी मागावी असे आवाहन शिवसैनिकांनी केले आहे. तर आंदोलनानंतर सर्व शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतका आव्हानकारक शब्द काढलेला आहे की स्वामी समर्थ रामदास महाराज नसले असते तर छत्रपती शिवाजी महाराजाला कोणी विचारलं नसतं असं एकरी त्यांनी वक्तव्य केलं आहे. वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांची जी गुरु आहेत ती राजमाता राष्ट्रमाता या जिजाऊ आहेत आणि हे कोर्टात हायकोर्टातसुद्धा सिद्ध झालेलं असतानासुद्धा शिवाजी महाराजांना एकेरी उल्लेख करणं आणि शिवाजी महाराज घडलेच नसतं असा आरोप करणं हे राज्यपाल कोश्यारींना शोभत नाही. कारण नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी म्हटलं की छत्रपती का आशीर्वाद नरेंद्र मोदी के साथ आणि ज्या नरेंद्र मोदींनी राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्राचा राज्यपाल नेमलेला आहे आमची मागणी एवढीच की राज्यपाल कोश्यारी यांना इथनं बरखास्त करावं. हे सूडभोवणीचं राज्य करतात. ते भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री होते त्यामुळं छत्रपतीचा शिवाजी महाराजांचा जो अपमान राज्यपालांनी केला आहे तो कदापि शिवसेना शिवप्रेमी नागरिक या महाराष्ट्रातले सहन केला जाणार नाही. राज्यपालांनी रायगडवर जाऊन तातडीने छत्रपती शिवाजी महाराजांची माफी जोपर्यंत मागणार नाही तोपर्यंत शिवसेनेचं आंदोलन या सोलापुरात ते महाराष्ट्रात संपणार नाही. राज्यपाल जेथे जेथे जातील तेथे तेथे आम्ही त्यांना विरोध करू हा शिवसेनेचा या आंदोलनरूपी त्यांना इशारा आहे.